लोकमत विशेषला सुरुवात करूयात। लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याचं वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलंय। मात्र या जागांवरून प्रमुख तिन्ही पक्षात वाद असल्याचा दावा त्यांनी केलेला आहे। पाहूयात त्या संदर्भातला न्यूज 18 लोकमतचा हा खास रिपोर्ट। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी मुंबईत महाविकास आघाडीची बैठक झाली। या बैठकीत महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांनी हजेरी लावली होती, त्यामुळे या बैठकीला वेगळे राजकीय महत्त्व प्राप्त झाले होते। या बैठकीत प्रकाश आंबेडकरांनी जवळपास 17 जागांवर चर्चा केली, तसंच वंचितकडून जागा वाटपाचा अंतिम प्रस्ताव महाविकास आघाडीला देण्यात आला। आंबेडकरांनी काही जागांची अदलाबदली करावी अशी भूमिका शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी मांडल्याचं बोललं जात आहे। आता आगामी 9 मार्चला महाविकास आघाडीची पुढची बैठक होणार आहे। त्या बैठकीत वंचितच्या जागांसंदर्भात निर्णय होणार आहे। दरम्यान महाविकास आघाडीत जागा वाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला असल्याचं प्रकाश आंबेडकरांनी या बैठकीपूर्वी सांगितलं। 22-18-9 असा हा फॉर्म्युला आहे। ठाकरेंच्या शिवसेनेला 22, काँग्रेसला 18, तर शरद पवारांच्या पक्षाच्या वाट्याला 9 जागा येण्याची शक्यता आहे। मला माहिती मिळालेल्याप्रमाणे 22-18-9 असं फिगर वाईज ब्रेकअप झाले असं त्या ठिकाणी दिसते, पण त्याच्यापैकी 15 जागेंवरती भांडणं आहेत त्या ह्याच्यामध्ये। इकडे बैठकीतील चर्चेनंतर प्रकाश आंबेडकरांनी सूचक प्रतिक्रिया दिली। मी असणार अजून त्याच्यामध्ये काहीही हे नाही आहे, नेक्स्ट मीटिंग मध्ये सगळ्या गोष्टी ठरतील असं। सकारात्मक चर्चा झाली माझ्या चेहऱ्यावरनं तुम्हाला काय दिसते? माझ्या चेहऱ्या। एकीकडे आंबेडकरांनी बैठकीतील चर्चेवर सूचक वक्तव्य केलं, दुसरीकडे खासदार संजय राऊतांनी वंचितला मवियासोबत घेण्यावर एकमत झाल्याचं सांगितलं। प्रकाश आंबेडकरजींनी त्यांच्या जागांसंदर्भातलं एक प्रपोजल दिलेलं आहे, एक प्रस्ताव दिलेला आहे, त्या प्रस्तावावर सुद्धा चर्चा झाली। पहिल्या बैठकीपासून महाविकास आघाडीच्या पक्षांना वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधी विचारत आहेत की तुम्ही आम्हाला काय देणार आहात, कुठल्या जागा देणार आहात, किती जागा देणार आहात ते आम्हाला सांगा, म्हणजे आम्हाला त्यावर चर्चा करता येईल। मात्र अद्याप आजच्या बैठकीपर्यंत सुद्धा कुठलीही जागा किंवा आकड्याच्या संदर्भात चर्चा करण्यात आली नाही, आम्हाला ते सांगण्यात आलेलं नाहीये। महाविकास आघाडीत जागा वाटपाच्या अनेक फेऱ्या झालेल्या आहेत, मात्र काही जागांवरून रस्सीखेच असल्याचं बघायला मिळत आहे। नव्या राजकीय समीकरणानुसार हे जागा वाटप होणार आहे। प्रकाश आंबेडकरांची वंचित आणि राजू शेट्टींनाही मवियात सहभागी करून घेण्याचा प्रयत्न आहे। राज्यातील सगळ्या भाजप विरोधकांना एका छताखाली आणण्याचा प्रयत्न केला जातोय, त्यामुळे आता येत्या 9 मार्चला महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा फैसला होण्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।